इसलिए मनवंतर मनु कथा आठव कही प्रभु लीला विशाल। अष्टम स्कंदा मधील जी कथा है ती रसाळ कथा है, मवाळ कथा है, भगवत प्रेमाची कथा है, सत्कर्माला प्रेरणा देण्याची कथा है। ठीक है ना? अष्टम स्कंदाची कथा रसाला क्यों? क्योंकि आठव कही प्रभु लीला विसाला, भगवंताच्या लीलेचं वर्णन है। आणि याला मनवंतर कथा म्हटले आहे। एरवी भगवान कालातीत है, देव कधीही अवतरित होऊ शकतो, कुठेही प्रकट होऊ शकतो, पण ज्याला अवतार म्हणतात तो अवतार कधीही केव्हाही तयार होतो असं नाही आहे, अवश्य येत असतात, सदा सर्वदा येत असतात। ज्याला परिपूर्णावतार म्हणतात, ज्याला सोळा कलेनी युक्त असं म्हणतात, मानवेतर पशु पक्षी हे चार कलेनी युक्त आहेत असं मानलं जाते, आणि मनुष्य सहा कलेनी युक्त मानला जातो। उन्नत प्रोग्रेसिव्ह माइंड आठ कलेनी युक्त मानला जातो। ज्याप्रमाणे चंद्राच्या सोळा कला असतात, द्वितीयेला, मग तृतीयेला, चतुर्थीला, पंचमीला चंद्र असा वाढता वाढता जातो आणि पौर्णिमेला तो सोळा कळी युक्त होतो, त्याला पूर्ण म्हणतात। या प्रकारे मानव आणि केवळ मानव जो आठ ते दहा कळी युक्त असू शकतो, सोळा कलेने जो युक्त होतो त्याला पूर्ण म्हणतात, त्याला पूर्णावतार म्हणतात। अरे म्हणून साधू संत महापुरुष, आर्टिस्ट कलाकार हे वेगळ्या जातीचे नाही आहे, कोणतीही कला शिकण्यासाठी मनाच्या एकाग्रतेशिवाय तुम्हाला काय सांगावं। कला मी नुसतं यालाच नाही म्हणत, एखाद्याचा खिसा कापून पहा, लाटा घालल्याशिवाय एखाद्याचा खिसा कापून पहा, तो आपल्या समोर गोष्टी करतो, समोरचा खिसा कापतो, माहित नाही बोलते कला नाही तर काय। म्हणून कृष्णानेही बाल लीलेमध्ये जी चौर्य कला, कृष्णाची कला आहे, सर्व लोकांना करू शकत। कृष्ण चोरण्यामध्ये तर एवढं आहे, नुसतं चोरीच नाही, आणि म्हणून कृष्णाची विशेषता आहे की मी असा चोर आहे की मला जेलात कोणी टाकूच शकणार नाही, म्हणून पहिल्यांदा जेलात जन्म घेऊन घेतला। त्याला कैदच होईल ना, जेलच होईल ना, तुरुंगच मिळणार ना, आणि देवाला माहित आहे की मी एवढं, अरे त्याच्यात काय नाही, तो चित्त चोर आहे, दुसऱ्याचं मन हरण करणार आहे। बांसुरी असा वाजवतो, अरे उभाही असा राहतो, त्याचं उभं राहणे कलात्मक आहे, काय सांगा, त्याचं बोलणं कलात्मक आहे। नित नित सुंदर
मुखारविंदम नाचे नंदलाल। नृत्य कला आपण जर वृंदावनात गेला असाल तर तिथे गिरिराज गोवर्धनाची परिक्रमा करताना मारुतीचं मंदिर लागते राजस्थान बॉर्डरवर। त्या मारुतीचं नाव आहे कुंशी कोठा। कुंशी म्हणजे कृष्ण जेव्हा गोवर्धनावर गाई चालवत चालत होते ना, गाईची सेवा करत होते, त्या दरम्यान मारुती राया गायन करीत होते। मारुती राया गायनाचे आचार्य आणि पूछरी राजस्थान बॉर्डर पर पूछरी ज्ञान पूछ लेता ठाकुर जी माने भी पढ़ा माने भी सीखना है। तो ठाकुर जी कुंशी का छोटा हनुमान जी का नाम है कुंशी। तो ठाकुर जी जब मन में से थे पूछते हमको संगीत पढ़ाओ, हनुमान जी के हम संगीत भी पढ़ाएंगे नृत्य भी पढ़ाएंगे। सांगण्याचं एवढाच तात्पर्य आहे की कला आणि कलेशिवाय जे व्यक्तित्व असेल निदान कला पसंद असावी। संगीत गाता येत नसेल चालेल, पण ऐकताही येणे कला आहे, ऐकणे कला आहे। एखाद्याने सुंदर रांगोळी रेखाटली असेल, रांगोळी काढता येत नाही, पण तुम्ही 2 मिनिटं थांबून त्या रांगोळी बघताना हो कला ही कला आहे, पाक कला आहे। बाईने चांगलं स्वयंपाक केला असेल, एखादी भाजी चांगली बनवली असेल, तर जेवण करत असताना बुवानी प्रशंसा करावी, आजची भाजी वा वा म्हणते का बुवा कधी म्हणत असेल या गावातले चांगली कला ही कला आहे, पाक कला आहे, बनवता येत नसेल खाणे ही कला आहे। लोकांची कला हॉटेलात जाऊन बसली, हॉटेलचा वास आला सळल्या अजून मोंड्याचा, त्या हॉटेलातलं खाल्ल्याशिवाय भक्तांनी भक्तांनी इकडे तिकडे पाहत उभ्यानं खाल्ल्याशिवाय पोट काही भरत काय वेगळी सळला म्हणजे कोण जाणे तो वासही असा चांगला वाटते नाही। खरकड तिथंच बाजूला फेकलं असते त्याचाही वास, त्या भांडे बाप जन्मात घासत नाही धुत नाही, एक बकेट भरली असते त्याच्यातूनच ते शिंगल बशा आंघोळ करत राहतात अशा अशा। हा बोला किती पाहिजे त्यांनी अशी कटलेली अशी उचलली हे झालं रे वा काय चहा मिसळ भेळ येऊ द्या असे असे मस्त इकडे तिकडे पाहत राहते मिळवत राहते, मिळवण्याची पद्धत आहे मी पाहिलेलं आहे। एका ठिकाणी आम्ही ओंकारेश्वरला यायचं होतं तेव्हा पोहे खायसाठी बसलो होतो एका ठिकाणी, वरून त्यानं सांबार टाकला होता पण बरं झालं चष्मा होता, तो सांबार नव्हता गाजर गवत। खरी गोष्ट सांगतो हे माझ्यासोबत झाली, आम्ही कधी हॉटेल बिटेलचा प्रवासात कधी कधी योग जर आला त्याच्यावर गांजर गवत बरं झालं डोळ, कारण गांजर गवत सांबार न दिसणारी गोष्ट ही कला आहे। बाई एवढी बिचारी मेहनत करते आणि बुवा एकही शब्द न बोलता जेवण करून उठून जाते, तो तर आपल्या जीवानं गेला रस्त्यात मध्ये बाई बिचारी जीवानं गेली आज तरी म्हणतील चांगलं झालं चांगलं झालं। जेवण ही कला आहे, पाक ही कला आहे, अरे बनवता येत नसे पण जेवताना टेस्ट ही जर व्यवस्थित करता येत असे। मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जर गेलात ना नुसतं टेस्ट करायसाठी एक जण असते त्याला सर्वात जास्त पगार असते, कोणचा आयटम कसा झाला एक टेस्ट करून तो सांगते हे धमका टाका धमका टाका। टेस्टिंगची कला मला माहीत आहे, आमच्या आश्रमात काही बनवून पहिला आमच्याजवळ घेऊन सांगा कसं आहे सांगा याच्यात काय टाकायला की मी म्हणत तेच टाकतं
त्याच्यात हे कमी झालं ते कमी झालं, म्हणजे कोणता आयटम बनवाय तसं देवाला भोग लागल्याशिवाय शक्य नाही होत. पण सांगतो आहे म्हणजे मी कलाकार आहे असं नाही. अरे नकलाही कला आहे. लोक नकला म्हणतात. न कला म्हणजे न कला, न कला म्हणजे कलाच नाही म्हणते. कला नाही काय त्याच्यात, न कला ही कला असो. तर स्वाभाविक आठ कला प्रत्येक मानव मात्रात असते. पण त्यांनी जर आपली उन्नती केली तर तो एक मनुष्य जीवनामध्ये केवळ आणि केवळ मनुष्य जीवनामध्ये तो परमात्म्याच्या कलेपर्यंत पोहोचण्याचा अधिकार आहे. याला म्हणतात साधन सिद्ध अवस्था. दुसरी आहे स्वयंसिद्ध अवस्था. साधन सिद्ध म्हणजे हळूहळू आपल्या हिशेबाने कलेला वाढवत जाणे त्याला साधन सिद्धता म्हणतात. नारायण महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात ना, जो साधन सिद्ध होऊन जातो आणि मग ज्याचा अंतिम जन्म असते ना, मग त्याला अंतिम जन्मामध्ये पैसे वयसीची या गावान जाता. त्याच्या आधी काय आहे, तैसी दशेची वाट न पाहता. तैसे दशेची, जसे आपण फुग्यानं वाट पाहिली का कृष्ण जन्म झाला पाहिजे, तैसे दशेची वाट न पाहता वयसीची या गावान जाता. वय झालेलं नसते आणि काही साधन भजन केलेलं नसते. तैसे दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न जाता आणि बालपणी सर्वज्ञता बळी तयाते. याला भगवत गीतेच्या अनुषंगाने अथवा योगी नामेव कुले भवति भीमता एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदि दृशं जाते तत्रतं बुद्धि संयोग लभते पौर्वदेहिकं ततो भूय संसिद्ध कुरु नंदन पूर्वाभ्यास. आणि मग गत जन्मामध्ये जे त्याचा अभ्यास झालेला असतो तो तिथून आपल्या साधन भजनाला प्रारंभ करतो, त्याला म्हणतात स्वयंसिद्धावस्था. साधन सिद्ध ही साधन साधन कर. देवाने सरळ सांगितलं, नाही कल्याण कृत कच्चित दुर्गती तात गच्छसी. जो माझ्या रस्त्याने आहे त्याची दुर्गती कधीच नाही. अरे जाको राके साहिया भाई, मार सके ना कोई, बाल न बाका कर सके, चाहे जग बैरी हो. सिर्फ तुम भक्त चाहिए बस. भक्त त्याचं नाव आहे की ज्याची भगवंतापासून विभक्ती नाही. निरंतर भगवंताशिवाय दुसरं ओळखतच नाही. नेन ती काही ना टाना टोना नामस्मरण. आम्हाला काही माहिती दुसरं वापरा पाहिजे. भोळे भाळे भक्त गातात ती सांभाळ आहे, आम्हाला बाकीचं नाही. आमचा देव आहे तो सांभाळतो, एवढंच नाही तर बाकी तो पाहिजे. बालवत एरे प्रकारे मानवी जीवनामध्ये जो अशा प्रकारे साधन भजन करीत करीत वेळ कमी आहे. कशाला, कृष्ण जन्माला नाही, आपल्याला खूप वेळ संपला. आता जे मी दुसऱ्याला सांगतो ते मी मला सांगण्याची वेळ आहे. भरपूर झाले, भरपूर कीर्तन ठोकले, भरपूर भागवतही झाले, पैसाही बऱ्याच भेटला, प्रसिद्धीही चांगली भेटली, शिष्य मंडळीही चांगले गोळा झाले, माझ्या हाताने परोपकारही चांगला झाला. माझ्याने सांगून राहिलो, फॉर एक्झाम्पल आहे, खूप चांगलं झालं. पण उद्धरे आत्मा आत्मा याची देही याची डोळा पाहू मुक्तीचा. जर याच देहात शेवटची पाळी तो हा मनुष्य जन्म चुकलेला वर्गे जर नाही शक्य झालं तर अवघड असो. मनवंतर
भगवान या प्रकारे आपापला कलेला विकसित करून व्यक्ती भगवत प्राप्त महापुरुष होऊ शकतो. पण भगवान जेव्हा अवतीर्ण होता त्याला एक कालखंड असतो. आणि भगवान म्हणतात की परमात्मा कल्पामध्ये अवतरित होतो. कल्प कशाला म्हणतात? तर मनवंतराच्या काळाला. जसं मनवंतराचा काळ असा सांगितला जातो की कलियुगाची जी आयु आहे म्हणतात 432,000. आता हे याच्या दुप्पट केलं म्हणजे द्वापरयुगाची आयुष्य मर्यादा होते. 432,000 दुप्पट 8,64,000 हे द्वापर युगाची आयु मर्यादा. मग त्रेताची कलियुगाच्या तिप्पट आणि सतयुगाची कलियुगाच्या चौपट. या प्रकारे चारही युग फिरले म्हणजे त्याला काय म्हणतात? चौकडी. आणि अशा 1,000 चौकडी झाल्या त्याला परार्ध म्हणतात. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस किंवा एक रात्र होते त्याला परार्ध म्हणतात. आता या परार्धामध्ये 1,000 चौकडीमध्ये 14 मनू बदलतात आणि मनूच्या काळाला मनवंतर म्हणतात. आणि म्हणून देवही असं म्हणतात की 27 सत्ययुग 27 त्रेता 27 द्वापर संपले आणि 27 कलियुग संपून 28 कलियुग लागला म्हणून युगे 28 विठेवरी एकोणतीसावा कलियुग येईल द्वापर युग जेव्हा संपेल आणि द्वापर युगाचे जेव्हा 4,000 वर्ष आटोपते होती आपल्या कलियुगाच्या प्रथम चरणाचे 4,000 वर्ष असे आटोपते होती जो काय काळखंड असेल महाराजांना माहिती मी ओझर तो सांगतो तेव्हा बरोबर कुंडलिक येईल. तेव्हा कुंडलिकाचे भेटी परब्रह्म जेने गीता उपदेशिली तीही गीतेवरी माऊली. वस्तुतः परमात्मा काल रहित असूनही देखील परमात्मा आपल्या त्या चक्राला स्वीकार करून राम त्रेतामध्ये येईल. तू म्हणाल आता आम्ही भजन केलं तर देव दर्शन नाही देणार. पण राम अवताराची जी कथा होईल ते त्रेताच्या चतुर्थ चरणामध्ये. भगवान कृष्ण अवतीर्ण होतील तर द्वापरच्या चतुर्थ चरणामध्ये. आणि द्वापर संपल्यानंतर मग कलियुगाला प्रारंभ. आता देवाचा अवतार केव्हा होईल? अवतार विभूती अनंत वेळेला जन्म घेते. पण देवाचा अवतार केव्हा होईल तर सांगतात जेव्हा 432,000 वर्ष पूर्ण होती. मग शेवटचा भाग मग तेव्हा संबल ग्रामामध्ये विष्णू यशा नामक ब्राह्मणाच्या इथे जेव्हा चारीकडे म्लेच्छांचं राज्य होईल. लोकांचं वय 15 वर्षाच्या अधिक नसेल. 5 वर्षाची कन्या भ्रतार मागे 6 वर्षाची कन्या गर्भिणी होईल आणि आयुर्मर्यादा 15 वर्षाची राहील.
गंगा यमुना अदृश्य होती, तुलसी वृंदावन दिसणार नाही, साधु संत कुठेही नसती, देव मंदिर आदी आदी कुठे काही राहणार नाही। जेव्हा टोकाचा कळीकाळ यायला लागेल त्याला किती वेळ आहे? 432,000 कशाला म्हणतात? सध्या 5,000 वर्ष नुसतं कृष्णाला जाऊन झाली, अजून आपण द्वापर युगामध्ये आहोत। म्हणून छान भजन करत आहे, सत्संग करत आहात तुम्ही, आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद किती आनंद करत आहोत। काल महाराजांनी सांगितलं सर्वांनी मदत करा, आमच्या या परिसरातील स्वानंद सुखनिवासी पुरुषोत्तम बाबा खरोखर दिव्य मूर्ती, ते कुठे जन्माला येते कशी येते याचं काही नाही आहे, पण कोणीही संत निमित्ताने कुठेही जन्माला यावं पण ते सर्वांचे असतात। चुकून समजू नये की हा ठाकरे परिवाराचा कार्यक्रम, ठाकरेचा नाही ठाकूर का प्रोग्राम आहे, ठाकूर का सत्संग आहे, ठाकूरची ठाकुराई चलेली आहे। आणि म्हणून सर्वांनी आपला हातभार नक्की नक्की, हातभार काय मोरारी बाबू म्हणतात आणि डोंगरेजी महाराजही म्हणतात, तुम्ही जर कमावत असाल 10 रुपये तर 1 रुपया धर्मार्थ काढावा, म्हणजे संपत्तीचा 10वा हिस्सा। आणि गोटे खोसाची संपत्तीचा 10वा हिस्सा, 1,000 रुपये कमावत असाल तर 100 रुपये वेगळे काढा असं म्हणतात बाबा। आणि बापूच्या तिथे अशी लाईन लावून आहे, बापूंचा एक एक कथा घ्यायला 10-12 करोडच्या पुढे लागतो। कोरोना काळात आम्ही जेव्हा बघितली, आम्ही कधी इथूनही गेलो तर ते बस जाणं आहे, विमानासहित व्यवस्था यजमान, तिथं राहण्यासहित सर्व व्यवस्था कोण करून देईल? आहे त्यांच्याकडे 10वा हिस्सा खर्च करणारे लोक आहेत। आम्ही ती गोष्ट करत नाही, उदाहरण देत आहे, मी हेच म्हणत आहे आम्ही आमच्या हिशेबाने का होईना, पण 10वा हिस्सा सत्कर्मात खर्च करा। तसे मी तुम्हाला विचारून 10वा हिस्सा खर्च करता की नाही? निर्व्यसनी माणूस सोडा, निर्व्यसनी माणूस व्यसनी माणूस 10वा हिस्सा खाऊनच टाकते, हाकेला गेला हाकेला गेला मिसळ केवढा का भेटते? 30 रुपयाचा कसा मोजते बिचारा काही समजतच नाही, असा भरतने भर देतात राहते। तुम्ही 10 रुपयाचे देतो बघा सांगून देते, 20 रुपये झाले तो टाकत किती जण बसा अशी वाटी देते, एक बोलत नाही जरा असं ते टाकतो आंबट जरा टाक जरा तिखट हो बस देतात राहते, 20 रुपये झाले झाले टाका तुम्ही 10 रुपये म्हणच नाही बरं किती पैसा लिहिला हे पुड्या गिड्या खायचा शौक असेल पाऊच अमू धमू एवढ्याची भेटते नाही पुढी स्वतः का येईल माहित नाही तुम्हाला माहित जेवढ्याची भेट। म्हणायचा अर्थ असा आहे होते ना खर्च आला काही, आणि एखाद्याला व्यसन नाही मोबाईल मध्ये किती खर्च होते, आणि व्यसन नाही तुम्ही बँकेत जमा करून ठेवले काय करताय, ठेवले जमा करून करता काय म्हणजे व्याज येते आलं व्याज आता करता काय? वेल्थ इज नॉट इज दॅट हॅज बी हे पा इंग्रजीने डोक्यात काहीतरी सेंटेन्स, वेल्थ इज नॉट हिज दॅट धन त्याचं नाही आहे की त्याच्याजवळ आहे, but is that enjoys it,
धन त्याच्या जवळ आहे की तो त्याचा एन्जॉय करेल, त्याचा उपयोग करेल. बँकेत पडून आहे तर काम काय? बँकेत जर पडून आहे तर काय आहे उपयोग आहे तुमच्या की आमच्या? पडलं राहिलेलं कोण आहे कामाचं, त्याचा काही उपयोग? असं व्हावं की ठाकरे दादांना सांगावं ही जागा भावित आहे म्हणून कीर्तन प्रवचन भजन इथेच होईल. आणि आमचं गाव काही कंगाल नाही, एकाएकाने एक एक हिस्सा उचलावा. आमचे शेठजी म्हणतील अन्नदान, अरे तुम चिंता मत करू मैं देख लेता. महाराज कोणता आणायचा आहे? एकाएकाने उभा व्हावा. धमका महाराजाचा लागला आपल्या इकडे. कोणता महाराज असं मी आनंद आपल्या इथे नाही, त्याचा सर्व खर्च राहणं बिना आपल्याकडे. पंढरपूरचे महाराज इथे आले पाहिजे मोठे मोठे. ही फार आपल्या कसावी वर्षा काठी एक येराळे गाव आहे, गुगुळ गाव आहे, हे किती चांगलं गाव आहे आपलं. अशी चारीकडे असं अशा उदार मनाने जर आपण याला तुका म्हणे सत्य कर्म भावे साई जर मदत करतो बघा परमात्मा किती देतो. आणि तुम्ही म्हणाल की भाई खर्च नाही होत, नाही होत नका करू. आता पहा खर्च कसं होते. बिमारी आली, डॉक्टरने अटे देऊ पडले, डॉक्टरला सांगायचं खर्च नाही होत. मोठ्या बिमाऱ्या झाल्या आणि काय म्हणाल डॉक्टरला, आता नाही जमत पैसा नाही आपल्याकडून खर्च नाही होत, जमत नाही म्हणाल का? भांडगळ घरात आली, तुमची गाडी बाजूने उभी होती, दुसऱ्यानं नेऊन आपटली तुमच्या गाडीवर गाडी करता काय? पोलीस केस झाली, वकिलाला द्यावं लागेल की नाही पैसे जातात ना. म्हणून ह्या सर्व भानगळीतून वाचण्यासाठी सकळ मंगळ लिहिली आपला पांडुरंगासाठी शुद्ध मनाने शुद्ध चित्ताने आणि आपला आनंद घेण्यासाठी माणसाला व्यसन असावं सत्कर्म करण्याचं. जसं दारुड्याला व्यसन आहे, गांजावाल्याला व्यसन आहे, जुयावाल्याला व्यसन आहे, खरापुरीचा व्यसन आहे, जमा करून ठेवावं आणि व्यसन असावं सत्कर्म करण्याचं. जिथे कुठे नसेल त्या ठिकाणी द्यावं, बघा आनंद काय येतो. तर सांगायचं अर्थ आहे की परमात्मा एने प्रकारे अवतरित होतो पण तरी देखील जर पात्र व्यक्ती असला भगवंत तिथे प्रकट होतो. आणि म्हणून हल्ली आपण कलियुगात नाही ही गोष्ट नीट समजून घ्यावी. लोक म्हणतात कलियुगाला, आपण सध्या भगवंताच्या कृष्णाच्या छायेत आहोत. नुसते 5000 वर्ष झाली आणि म्हणून भगवान प्रत्येक मनवंतरामध्ये प्रकट कसा होतो तर त्याची एक कथा या ठिकाणी गजेंद्र मोक्षाचं प्रकरण इथे देण्यात येते. मोक्ष गजेंद्र कही विधि नाना. Thank you.
पोषक वाटे माझा आवाज पण ऐकायला आला पाहिजे ना बरोबर वाढू शकता गजेंद्र मोक्ष आणि हा गज गजेंद्र हा इंद्रधूम नावाचा राजा आहे अत्यंत भक्त पुरुष आहे पण कोणी संत दारी आले आणि हा पूजेतून उठला नाही तेवढ्या एका कारणाने याला गज योनीला हत्याच्या योनीला यावं लागलं म्हणून वारकरी संप्रदायामध्ये म्हटलेलं आहे देव सारावा परते देव सारावा परते आणि संत तुझावा त्याच प्रकारे हा जो मगर होता ज्याने त्या गजेंद्राचा पाय पकडला त्याच्याही गतजन्माची कथा इथे सांगितली तो हुहू नामक गंधर्व आहे गंधर्वांना स्वाभाविक सुंदर असल्यामुळे सौंदर्याचा अभिमान असतो किंवा झाला आणि म्हणून देवल ऋषीला बघून तो हसला देवल ऋषीने त्याला विभत्स असा श्राप दिला तिचा तो नकराच्या योनीला मगराच्या योनीला प्राप्त इंद्रधूम नावाचा हा राजा त्या गज योनी मध्ये देखील हत्याच्या योनीतही भक्त आहे कारण केलेली भक्ती वाया जात नाही ज्याप्रमाणे जडभरत पूर्वजन्मामध्ये हरिण असूनही मृग असूनही पशुयोनीला असूनही केलेलं सत्कृत्य वाया जात नाही जाती स्मर म्हणून जन्माला आले होते पशुयोनी धरणही जाती स्मर होत त्या प्रकारे हा गजेंद्र भगवत भक्त आहे एक दिवस सर्व परिवारांसोबत सरोवरामध्ये पोहोचतो स्नान करायला लागला सरोवरामध्ये आनंद घ्यायला लागला त्याचा सर्व परिवार सुंदेरीचे पाणी अंगावर घेऊन घेऊन जलविहार करत आहे त्याच वेळेला तो मगर जो हुहू नावाचा गंधर्व आहे तो येतो आहे आणि त्या मगराचा पाय पकडला आणि मगर जेव्हा पाय पकडतो ना संसार हा समुद्र आहे संसार हा सरोवर आहे सरोवरात आपण आंघोळ करून राहिलो आणि भागवत जर सुरू आहे आणि कोणा कमी म्हटलं का रे भागवतात नाही चलत काय मगर शब्द हिंदीतला आहे हम तो आते थे मगर पकड़ना ना मगरा ना पाए हम तो कब का आते मगर खेती में आ गया ना मगर आम्ही तो ये हो तो पण घरचे सर्व गेले कामातून गेले नाही भागवत ऐकायला गेले म्हणून आला मगर जेव्हाही अगर मगर यायला लागते वैराग्य तर घ्यायच आहे मगर मगर रोखे रक्ता हिंदी मध्ये मगर मोठा जबरदस्त आहे हम तो यार आते मगर आमच्या शेटजीला वेळ भेटला ना ते यजमान शेटजी लोकांना वेळ भेटते मगर तो आई जाता विषय अरे हम तो बनते थे मगर यजमान तो होते थे मगर क्या करे लेकिन नहीं भाग्यवान है कि ज्यांनी ज्यांचा पाय मगरांनी पकडलेला नाही गावात किती संख्या असे मगर आला ना मगर तो मगरचा पाय धरून ठेवला आणि एक गंमत आहे
हत्या मध्ये अमाप ताकद असेल पण जलचर प्राणी पाण्यात जर आहे तर त्याची ताकद जास्त वाढते. खूप मोठं लाकूड असेल, मोठं लाकूड जे तुमच्या कारण हालत नाही ना, तुम्ही पाण्यात त्याला हलवू शकता. त्या हत्याचा पाय त्या मगराने पकडला आणि खेचत आहे. सगळीकडे आरडाओरड धावा करत आहे, या या मला वाचवा. त्याचा परिवार त्याच्यासाठी धावून येत, पण शेवटी त्या मगराच्या नाकी तोंडी जेव्हा पाणी पोहोचायला लागले, पूर्व पुण्य असता गाठी हरी भेटी तय हो. क्यों मां तरीच मुखाशी नाम आहे काय आधी, पूर्व पुण्य राशी घडे ज्या प्राण्याशी. किती वर्षानंतर मराठीचा काही योग नाही पण बरोबर आठवतो. पूर्व पुण्य राशी घडे ज्या प्राण्याशी तरीच मुखाशी नाम आहे. केलेलं पुण्य वाया जात नाही. जेव्हा नाकी तोंडी पाहणार पाणी बस कशी तरी सुंड वर करून आहे आणि हा मगर त्याला ओढतो आहे पाण्यामध्ये. आता बघितलं नाक कान डुबन लाग हरी तू Thank you.
गयो शोर भयो भारे शंख चक्र गदा पद गरुड़ ने पुकार भगवान को पुकारते रहे राम नाम रटते रहो जब लग घट में प्राण। लेकिन कभी तो समय निकलेगा कहो कभी न दयाल के भनक पड़े अब दीनदयाल के भनक पर पड़ेगी जेवहा परावाणी तुन वाणी सो उच्चारण ज्याला आपल्या वराणी भाषेत म्हणतात बोंबलीच्या देठापासून वैखरी म्हणत राहू आणि म्हणत राहावं म्हणत राहा नामामध्ये सामर्थ्य आहे की आप बाते आप बोल ज्याही क्षणाला मन शुद्ध होईल तेव्हा भगवंताच्या कानापर्यंत तो स्वर पोहोचतो आणि देव दीन दयाळू नाही तो दया सागर तो कृपा सागर त्याची कृपा त्याची दया निरंतर तुम्हा आम्हा सर्वांवर आहे त्याची कृपा आहे भारतात जन्म त्याची कृपा आहे भारतात तर आहे पण मनुष्य जन्म त्याची कृपा आहे की आपण भागवतात आहोत निदान आपण भागवत ऐकायला बसलो कुठल्या क्लब मध्ये नाही कृपा सकाळ संध्याकाळ हरिपाठ करतो साधू संतांचं दर्शन होत देवाची कृपा बारा महिन्यात का होईना या पांडुरंगाचं दर्शन घेऊन का तुम्ही एकदा इथं जे पांडुरंग आहे हे नुसतं पंढरीतच दिसते किंवा एक ताकपीठ आहे म्हणून आहे पांडुरंग पंढरीच्या रस्त्याने ताकपीठ आहे खूप वर्ष झाले दर्शन करायला ती मूर्ती आणि जी स्वयंभू मूर्ती तिथे पंढरी आहे आणि ही मूर्ती बघायला शांत शांत रसयुक्त अशी श्री विग्रह नाही म्हणून मी याला मूर्ती नाही म्हणत मी याला मूर्तिमंत म्हणत जर मूर्तिमंत परमात्मा जेव्हा आपण साधन करू करू त्याला बोलू बोलू त्या उपासनेच बळ जेव्हा सामर्थ्य प्राप्त होते तर परमात्म्या जी मूर्ती असते राणी रासमणीनी स्थापित केलेली काली मूर्ती पण रामकृष्ण परमहंसानी साधन करता करता मग ती महाकाली बोलायला लागते मंदिर बांधणं कठीण नाही आहे मूर्ती बसवणं जास्त कठीण नाही पण तीर्थांना तीर्थत्व आणि मूर्तीला मूर्तित्व हे अस्तित्व आणून देण्याचं कार्य भक्त महापुरुषांचं असते आणि म्हणून मी उगीच नाही म्हणत मला काय घेणं देणं दोन दिवसानंतर आपलं काय निघून जाईल मला काय घेणं देणं पण ऐसे स्थळ नाही मी जेव्हा जेव्हा दर्शन करतो अगदी जेव्हा वेळ मी तिथे थांबतो तेव्हा वेळ पंढरीत पोहोचल्याचा मला आनंद वाटतो पंढरीत तरी असं एवढ्या तुम्ही वारीत लागा त्या लाईनीत लागल्यानंतर एक जण डोकं आपटाला असते एक जण बाजूला बघायला गेले असं पाहू देत नाही दूरदर्शन करा काय करायचं आहे तिकडून दूरदर्शन लाईनीत लागायचंय तर लाईनीत एक जण डोकं धरू ते असं लावलं तर असं करू देत नाही आपल्याला वास्तव आहे कारण एवढ्या लोकांना दर्शन झालं पाहिजे म्हणून वास्तव आहे ते अवास्तव आहे असं नाही मी पुन्हा सांगेल की आमच्या पुरुषोत्तम महाराजांची तपश्चर्या आणि तुम्हा सर्व भक्त मंडळींचं प्रेम तेच तेच पाहिलं नसेल तर आता एकदा जाऊन बघा ते झाल्यानंतर मंदिरात डोकं टेकतो तसं नाही पंढरीत डोकं टेकत आहो असं समजून तुम्ही एकदा डोकं टेकून बघा काय होते ते मला सांगा
अवधे ब्रह्म परिता नाही ठाव प्रतिमा तो देव कैसा नवे की प्रतिमा नाही ज्या प्रतिमेमध्ये प्रतिभाव करलेली असतो असो देवी भगवान की ओर से नहीं देवी हमसे है पण जेव्हा ही हा गजेंद्र त्याचं पूर्व सुकृत जागर झालं आणि हे गोविंद म्हणून जोराने धावा केला परमात्म्याचा तर हा शब्द द्वारका में शब्द भेटो शौर भय उभारे और शंख चक्र गदा पद्म गरुडले सिधारे हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे अब हम हार गए प्रभु अब तू ही एने प्रकारे भगवंताचा जो तो अवतार तिथे झालेला आहे प्रथम तदनंतर भगवंताचा कुर्मावतार होतो कुर्मावतार व्हायला कारण असं सांगतात सागर मंथन व्हायला कारण पूर्वापार चालत आलेलं दीती आणि अदिती दीती पासून दैत्य अदिती पासून देवता एकाच बापाचे मुलं पण सारखे भांडत राहतात आहे ना आमच्या डोक्यात सत्प्रवृत्ती आहे दुष्प्रवृत्ती आहे प्रवृत्ती आहे निवृत्ती आहे आमच्याच डोक्यात सुरू असते चांगलं करावंही वाटते आणि कधी कधी असं करावंही वाटते ना आमच्याच डोक्यात आपल्याच वृत्तीत आपल्याच बुद्धीत हे सातत्याने दोघेही असतात गंमत अशी झाली की राक्षसांचं बळ वाढल्यामुळे देव लोकांना परावृत्त होऊन अत्रतत्र लपावं लागलं आणि कधी कधी असं होते की देवांना राज्य प्राप्त होते असुर पराभूत होता मग इंद्र थाटा माटाने ऐरावतावर बसून देवता लोक इंद्र देवतेची जय जयकार करीत करीत देवादी देवता लत आहे इंद्राची समृद्धी बघून दुर्वा साधूशी त्या ठिकाणी आले साधू संत त्याची संपत्ती बघून वा राजाला काही भेट द्यायला पाहिजे म्हणून त्यांच्या गळ्यात काय असणार फुलाची माळ होती ती फुलाची माळ इंद्राच्या गळ्यात काढली याला म्हटलं या फुलाला काय किंमत आहे कारण मोठ्या मोठ्या मणिमाणिक्यांची माळ घालणारा या फुलाची काय किंमत आहे त्यांनी ती माळ आपल्या गळ्यातून काढली आणि हत्तीच्या डोक्यात ऐरावत हत्ती होत त्याच्या डोक्यात कपाळावर लागली दुर्वासा हे दृश्य बघत फुलाचा अपमान होऊ नये पण हे जे फुलं टाकतो ना ते चांगलं आहे स्वागतावर पण त्याच्यावर जर पाय पडला तर ययाती महाभारतामध्ये बघावं ययाती स्वर्गात गेला स्वर्गात गेल्यानंतर त्याला खाली पाडायचं होतं म्हणून दोन कामं केले त्याच्या स्वागतात फुलं टाकले आणि हा फुलावरून पाय देत यायला लागला इंद्रासनापर्यंत फुलावर पाय देत आणि त्याची स्तुती केली हा स्तुती ऐकत होते आपली स्तुती आणि फुलावर पाय दिल्यामुळे फूल ही लक्ष्मी आहे फूल ऐश्वर आहे फूल आमचं ओज आहे आणि त्याच्यावर ती आमची ऊर्जा आहे त्याच्यावर पाय देत देत जर आपण जातो आहे तर आमच्या यशश्रीचा अपमान होतो आणि तसाच ययाती पतित झाला महाभारतामध्ये फुलांचा अपमान होऊ शकतो देवावर फूल अर्पण केलं असेल आजचं फूल कृष्णावर फूल आणि तुळशी सातत्याने पाहिजे मग रात्रीला देव झोपतात तर आपण फूल काढून ठेवतो ना तुळशी काढू नये म्हणतात कारण तुळशी देवाला अत्यंत प्रिय आहे म्हणून साधू संत लोक म्हणतात चार प्रहर 64 घडी किती चार प्रहर 64 घडी ठाकूर पे ठाकुराईन चढी ठाकूर माने कृष्ण और ठाकुराईन माने तुळशी तो चार प्रहर 64 घडी ठाकूर पे ठाकुराईन चढी की चढी रहती है म्हणून ते तुळशी काढायची नाही जे वैष्णव असतील त्यांनी
पण फूल मात्र रात्री ज्या वेळेला देव झोपतात म्हणून फूल काढून बाजूला नाही ठेवायचं, त्याला निर्माल्य म्हणतात. मग ते फूल किंवा देवाचा फुलाचा हार असेल तर तो आपल्या कपाळावर ठेवावा, डोक्यावर ठेवावा. हार असेल तर आपल्या गळ्यात प्रसाद म्हणून स्वतः घालावा. त्वयो उपभुक्त्वं त्वगगंधवासो. 11व्या स्कंदामध्ये उद्धव देवाला म्हणतोय की देवा, तुला अर्पण केलेली जी सामग्री आहे त्याचा नुसतं गंध घेतल्याने मायेवर आम्ही विजय प्राप्त केलेली आहे. म्हणून देवावर अर्पण केलेलं फूल देखील ते जरी निर्माल्य झालं असेल पण त्याला उगीच नाही काढून फेकायचं, तर मोठ्या सन्मानाने डोक्यावर भाळावर ठेवून त्याचा गंध घेऊन. आणि अजून लक्षण सांगतो, निर्माल्य काढल्यानंतर गंध घेताना कुत्सित वास आला. आता फुलं सळके असेल ते गोष्ट वेगळी, हा एखाद्याचं नाक खराब असेल ते गोष्ट वेगळी. कोरोनात गंध देत नव्हती, असं काढलं आपण आणि असा गंध घेतला आणि त्यात जर अशी भयानक विचित्र गंध येत असेल, घाण गंध येत असेल, तर समजावून आपली मृत्यू एक महिना राहिलेली आहे असं वाचण्यात आलं. म्हणून दररोज जे असं पुष्पाचा गंध घेतात ना, त्यांना आपली मृत्यू देखील करू शकतो. तर या प्रकारे त्या देवाचा फूल हार माळ. आता हे जेव्हा त्याने पाहिलं की इंद्राला मोठ्या प्रेमाने माळ दिली, इंद्राने ती माळ आपल्या गळ्यात न ठेवता हत्याच्या गळ्यात अर्पण केली, पशुला दिली. आता मालकाला अक्कल नाही तर त्याला काय अक्कल असणार. मग त्या पशुनी सुंडीने ती माळ काढली आणि पायाच्या खाली पडली. दुर्वासा हे बघ, दुर्वासाने तरच श्राप दिला इंद्रा, धर्मनमत्त परमवाचा मदोन्मत्त झालास मी तुला श्राप देतो. ज्या श्रीनी ती युक्त आहेस, ती श्री संपदा आणि यश या सर्वांपासून तू पतित होश, मला श्राप दिला. विबुध बरू विभवहीन ऋषि दुर्वासहि साप दिसहि. असुरांनी चढाई केली, ऋषीचा वचन ऋषीचे शाप, सर्व देवता पराभूत झाले, अत्रतत्र धावायला लागले आणि स्वर्गामध्ये असुरांचं राज्य झालं. इंद्रादी देवता भगवान श्रीमन्नारायणाकडे देवा वाचला. नारायणाने सांगितलं हे तुमचं नेहमी सुरू असते, देवता असुरांचं भांडण, एक हारते दुसरा जिंकते, म्हणून तुम्ही कधी हारणार नाही अशी मी युक्ती तुम्हाला सांगतो. देवाने नारायण त्यांनी सांगितलं तुम्ही समुद्र मंथन करा आणि त्या समुद्र मंथनातून अमृत निघेल. त्या अमृताचं प्राशन जर आपण केलं तर तुम्ही अमर व्हाल. पण हे कार्य काही साधन नाही, मोठा प्रोजेक्ट आहे. मंदराच्या पर्वताला आणणे, शेषनागाची वासुकीची दोरी करणे, तुम्ही एकटे ओढाल तर तुमच्या ओढल्या जाणार नाही. सध्या राज्य आहे असुरांचं, जरा भेट घ्या आणि असुरांना सांगा की तुम्ही आमच्यात मदत व्हा, मदतगार व्हा आणि यातून जे अमृत निघेल परत बटाई भेटती भेटती. आधा तुमने पीना आधा हम पिएंगे, तुम भी अमर हो जाओ हम भी. देवता लोक गेले, असुरांजवळ प्रस्ताव मांडला. असुरगण म्हणे राज्य आमचं आहे ठीक आहे,
कधी सुरू करता? शुभच शीघ्र मंदराचल पर्वत ओढत ओढत आणला. वासुकी नागाची डोर बनवली. देव लोकांना माहित आहे उपट आहे ते. उपट लोकांचे किरपट चालावं लागतं म्हणून सर्व देवता लोक त्या सापाच्या मुखाकडे झाले. शेपटाकडे असुरांना ते म्हणे आमचा अपमान करता. आम्ही शेपटाकडे राहो, आम्ही शेपटाकडे राहणार नाही. देवानी पटवून दिलं होतं. कारण जेव्हा हे सर्व तुम्ही समुद्र मंथन कराल ना, त्याची हे कराल, रवी लावाल ना, तेव्हा त्या नागामधून विषाक्त अशी धारा निघणार. त्यांनी तुम्ही त्रसित व्हाल म्हणून तोंडाकडनं असुरांना असू द्या. उपट असले उपट माणसांना कधीच म्हटलं की बा तुम्ही तिकडून जमत नाही, आम्ही इकडून राहू, तुम्ही आम्हाला काय कमजोर समजले. काही काही लोकांचा तिरपट असा स्वभाव असतो. मीटिंगमध्ये बसले, काँग्रेसची गोष्ट सुरू असेल, आमच्या इथं पाटील आहे पण ते तसे नाही. सर्वेने काँग्रेसचं बोलून राहिले. काँग्रेस चांगली, राजीव गांधीनं राजा भारत जोडो काढला, धमक काढलो, कोण जाणे 24 मध्ये राजीव गांधी. नाही 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 नाही, तसं नाही, तसं नाही. बीजेपी म्हणजे मोदी म्हणजे मोदी. आपण तिथं सर्व मोदीवाले बसले असेल. कोण जाणे मोदी जे त्याची काय. अरे गुप्ता मोदी नाही 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 नाही. काही काही लोकांना आमच्या इथं पाटील आले विचारे ते नाही म्हणत असतात. मी बोलतो त्यांच्याशी काही संबंध नाही. पण सार्वत्रिक जर बोलायचं असलं तर कधी कधी कुठं कुठं आपल्या घरच्या बाईलाही एखादी गुहा कधी कधी उपट असतो. बाई तुळशीजवळ दिवाणी लावायचा म्हणून बेकार आहे हे भंग तुले नाही पाहिजे. तुळशीजवळ दिवाला लावून आणि फेऱ्या लावून आपल्याला नाही पटत खाऊन. मी तर लावल्याशिवाय राहणारच नाही. असं कसं काय तुळशीचा दिवा लावायलाच पाहिजे. सौभाग्यनीचं लक्षण आहे. मी तर लावल्याशिवाय राहणारच नाही. हा जाय लाव दिवा. म्हणजे काहींकडनं सत्कर्म करून घेण्यासाठी काही अर्थ असतात. नारायणाने देव लोकांना पडवून दिलं होतं, शेवटी असुरांनी बदलवलं म्हणे नाही आम्ही तोंडाकडनं होतो आणि शेपटाकडनं सर्व देवता. आणि समुद्र मंथन प्रारंभ होते. सागे मंथन सकल सुरभ्रम सकल सुरभ्रम सकल सुरभ्रम शंकर जी पाणी
Thank you.
अमृतासाठी प्रयत्न, सांगण्यासाठी प्रयत्न करावं, वागणं जरूर घडेल, घाबरू नये. अमृताच्या आशेसाठी प्रयत्नशील आणि पुनश्च सागर मंथन भारी देवलोकात मंथन करत होते असुरांनी झपाट्याने अमृत कुंभ आणि फळा
तू जे मन चिंते मग बसा. एक अशी असुरांची राई, दुसरीकडे देवलोकांची राई, आणि मोहिनी आपली नटत थटत हे तिची कंबर पाहू की डोकं पाहू की तिच्या पायाची पैजण आहे का हे तिकडच खुद धरे. आणि मोहिनी त्यांना सांगायला लागली, ए असुरांवर मी तुमचीच, पण हे वरचं पाणी पाणी आहे, हे पाणी पाणी या देवलोकांना. आणि घट्ट घट्ट मग तुम्ही घट्ट घट्ट असे दारू पेरलेले होते, त्यामुळे डोक्याचा काही पताच नव्हता, मस्त बसलेले. आणि ही मोहिनी त्यांना अमृत वाढत, देव लोकांना अमृत, एक एक अमर होत आहे, एक एक अमर होत आहे. हे मोहिनीकडे बघून मस्त होत आहे, तू मिल गई बस दुनिया का सब कुछ मिल गया, अमृत वाढत आहे. त्यामध्ये असणारा राहू नावाचा राक्षस थोडा चतुर होता, म्हणजे गाल मेटाला लटका आहे. तो चंद्र सूर्याच्या मध्ये जाऊन देवाचं स्वरूप घेऊन बसला. आणि मोहिनी एकाएकाला अमृत वाढत वाढत असताना त्याच्याही तोंडामध्ये अमृताचा दसा घोट पोचणार तेवढ्या चंद्र सूर्याने खुणावणी केली. मोहिनी हा हट्टा घेऊन बसलेला आहे. नारायणाला समजण्याला काय वेळ, त्याच वेळेला चक्र त्या ठिकाणी येत आहे. मोहिनी संपली आणि सुदर्शन चक्र येऊन राहूच शिरच्छेद अमृत प्राशन केल्यामुळे झड खाली आणि डोकं वर पडलेला ते राहू आणि केतू बनून ग्रहामध्ये त्यांचं स्थान प्राप्त झालं. असुरांनी बघितलं की ओ हमसे धोका हो गया, ये मोहिनी नहीं ये नारायणी था, आक्रमण आणि दोन करून शशास्त्र. पण देवता लोक अमृत प्राशन केल्यामुळे मरणाचा प्रश्न अंततः असुरांना पराजय स्वीकारला. असुरगण शुक्राचार्याकडे आले. शुक्राचार्य त्यांचे गुरुगुरु. शुक्राचार्यांना विचारलं की काय करावं. शुक्राचार्यांनी बलिराजाला सांगितलं, बली तू जरी पराभूत झालायस, पण मी तुला सांगतो विश्वजीत नामक यज्ञ जर आपण संपन्न केलं